आता पोहोचलो मी शिळफाट्याला, तर जाऊया शॉप मध्ये, बघूया टायरची प्राइस काय आहे, किती पासून सुरुवात होते आणि कोणत्या कोणत्या आपल्याला इथे व्हरायटीचे टायर भेटतात, तर जाऊया शॉप मध्ये आपण. टायर बसवायचं आता चालू आहे, एक टायर बसवलाय, तुम्ही बघू शकताय ह्याची ग्रीप पण तुम्ही बघू शकताय किती आहे ती. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी गोविंद कदम तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय ब्रँड न्यू एका व्हिडिओमध्ये. आज संडे आहे तर मला सुट्टी आहे, त्यामुळे आज मी निघालो आहे माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करायला. सर्व्हिसिंगमध्ये मेन गोष्ट फक्त मला टायर चेंज करायचे आहेत आणि थोडीशी गाडीचे सस्पेन्शन हे झाले तर ते पण करायचं आहे. तर बघूया आता टायर कुठे टाकायचे आहेत ते बघूया, आणि दुकानातून टाकायचे का सेकंड हँड दुकानातून टाकायचे ते पण आपण बघू, दोघांचं प्राइसचे कंपॅरिझन पण आपण करूया. जिथे आपल्याला चांगले वाटेल तिथे मी टायर टाकणार आहे. आता मी सध्या एक कामवट्यात, आता चाललो मी कणबोलीत. पहिल्यांदा कणबोलीत जाऊन गाडीचं थोडंसं सस्पेन्शनचं काम करेन आणि नंतर तिथून मी टायर टाकायला जाईल. Some archbishop been a school them from when me in a khaki shirt. Liverpool couldn't test the way me rise it up. Quick draw him drop and can't get up, him no fast enough for my problem that you never solve. Send for the damn race for a firestorm, cause I turn into a monster ready for the war. Better with your flag, none of them boy they no bad. कोणत्या कोणत्या आपल्याला इथे व्हरायटीचे टायर भेटतात, तर जाऊया शॉपमध्ये आपण. आता आलोय शॉपमध्ये, तर गाडीसाठी टायर पण बघितलेले आहेत, त्या साईडला आहेत ते टायर, त्याची प्राइस पण आपण त्यांना विचारूया आणि कितीला बसला आपल्याला एक टायर, आणि आपण तेच जर टायर जर नवीनमध्ये घ्यायचे झाले तर त्याची प्राइस किती आहे ते पण आपण चेक करूया इथे, त्यासाठीच आपण खास इथे आलोय. बघूया तुम्ही पाठीमागे पण टायर बघू शकताय, तुम्हाला वरून पण दाखवतो म्हणजे वरून तुम्हाला सगळा व्ह्यू दिसेल. Thank you.
ह्याच्यात टायर बघितल्यात मी. हा एक झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. त्याची प्राईस पण विचारू आहे त्यांना किती आहे काय. आता वरती जाऊया, वरून तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता हे शोरूम किती मोठं आहे. गोडाऊनमध्ये खूप प्रकारचे तुम्हाला टायर बघायला भेटतात. इथे इथून ते पूर्ण त्या साइड पर्यंत आहे टायर. हर तुम्हाला अल्टो पासून ते मर्सिडीज पर्यंत तुम्हाला इथे टायर बघायला भेटतात. बघूया आता टायरची प्राइस काय आहे आणि कितीला एक टायर पडतोय तो आपल्याला. आपण विचारू इथे कोणते कोणते टायर्स आहेत आता. हॅलो भाई, आपने पास कौन कौन से इसके टायर रहेंगे. अपने पास पूरा कार के ए टू जेड कौन से कार का चाहिए सब मिल जाएंगे. कौन से बाइक का चाहिए सब मिल जाएगा. बाइक का ए टू जेड कार. और रेट क्या रहेगा. रेट आपका जैसे कंडीशन में कर लेंगे ना वैसे. अपना 1000 से स्टार्ट है, 4000 तक है स्पोर्ट कार में. स्पोर्ट कार में हाँ. अब बाइक का 800 से लेकर अपना 6000 तक. जी अपने पास कोई पंचर वगैरह इसका टायर आपको 1500-1400 में मिल जाएंगे. ये आपको टायर 1500-1400 तक मिलेगा. और बाइक का कितने तक मिलेगा ये वाला टायर. ये जो है ना ये आपको 5000-6000 की टायर मिल जाएगा. दोनों मिलेगा. बाइक का ये ना पूरा नया वाला वो आपको 1500 में दो टायर मिलेगा आपको. और एक दूसरा एक 5000. ये भी नया टायर है देखो. ये भी 5000 तक मिलेगा आपको दोनों पेयर. 5000-6000. तुम्ही बघू शकता इथे खूप व्हरायटी आहेत. एकदा तुम्ही व्हिजिट करा इथे. म्हणजे जोपर्यंत आपण समोरासमोर येऊन बघत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की काय आहे त्याच्यात. आता निघालो टायर घेऊन. फिटिंग वगैरे इथेच करूया आपण. बघूया फिटिंग झाल्यानंतर कसे दिसते गाडी ते आपली. टायर बसवायचं आता चालू आहे. एक टायर बसवलाय तुम्ही बघू शकताय. ह्याची ग्रीप पण तुम्ही बघू शकताय किती आहे ती. आणि ह्याच्या अगोदरचा टायर तुम्हाला दाखवतो मी कोणता टाकलेला तो. ह्याच्या अगोदर हा टायर होता. टायर पण छोटा होता खूपच. इकडे चालू आहे काम. आता दोन टायर राहिलेत करायचे. जसं की तुम्ही बघितलं टायर बसवून झालेलं आहे. तर मेन गोष्टीवर आपण येऊया. मला हे चारही टायर कितीला पडले. तर मी न्यू टायर घ्यायच्या टायमिंगला मी एका टायरची प्राईस चेक केली होती. तर मला एका टायरची प्राईस 6500 रुपये सांगितलेली. तर मी इथं आल्यावर ह्या शॉपमध्ये मला त्याच एका टायरची किंमत मला 1300 सांगितली. आता तुम्ही 1300 प्लस गुणुले 4 करून बघा किती होते. 5200 पर्यंत मला हे चारही टायर बसले डिस्काउंट देऊन. त्याच्यात असं नाही की इथून टायर टाकल्यावर तुम्हाला ते चालणार नाहीत. मी ह्याच्या अगोदर पण टायर टाकलेले तर ते मला 1.5 वर्ष चाललेत. मला ह्यांची एक गोष्ट चांगली वाटली की तुम्ही टायर घेतल्यानंतर 3 महिन्यात टायरला कट लागला किंवा टायरला गॅटर आला तर ते तुम्हाला डायरेक्ट टायर टू टायर रिप्लेस करून देतील. असं नाही की देणार नाहीत ते. ज्यांना कुणाला टायर घ्यायचे असेल त्यांनी प्लीज एकदा जाऊन शॉपवर व्हिजिट करा आणि तुमच्या मनपसंदाने तिथे टायर घ्या. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया आपण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जेवढ्या होईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केले नसेल त्यांनीसुद्धा माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.